नमस्कार, जय महाराष्ट्र। मी नितीन माधव। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत वीज बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया शेतीमित्र 20 ला। धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यात शेतमजुरांसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत समृद्ध जनकल्याण योजना लागू करण्यात आली। ही योजना राज्यभरात राबवली जाणार आहे, त्यासाठी 100 कोटींच्या सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। नांदुऱ्यातील नळगंगा प्रकल्प कालव्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी जमिनी दिल्यात। मलकापूर, मोताळा आणि नांदुरा तालुक्यातील 35 पेक्षा जास्त गावातील जमिनी संपादित झाल्यात, परंतु 50 वर्षांपासून शासनाच्या कर वसुलीने शेतकरी त्रस्त झाल्याचं चित्र आहे। वाशिम जिल्ह्यात तुरीच्या शेंगा आणि फुलांवर किडीने आक्रमण केले, त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय। या पिकाला बचावासाठी त्यांनी फवारणीचा सपाटा लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। नोटाबंदीनंतर कापूस बाजार कोसळला आहे। महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ आणि भारतीय कापूस महामंडळाच्या कापूस खरेदी केंद्राकडे शेतकरी फिरकलेच नाहीत, त्यामुळे खासगी कापूस बाजारात कापूस खरेदी केवळ 33 लाख क्विंटल झाल्याची माहिती आहे। विदर्भातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत कर्ज काढून संच खरेदी केले, परंतु त्यासाठी पूर्वसमिती घेतली नसल्याची सबब समोर करत शासनानं 260 कोटी अनुदान दिलं नाही। शासनानं 185 कोटी अनुदान देण्याची घोषणा केली, पण विदर्भाला यातून डावण्यात आलेला आहे। बुलडाणा जिल्ह्यातील दूध उत्पादक संघाचं संचालक मंडळ बरखास्त होण्याची शक्यता आहे। ही बरखास्ती होत असताना दूध पुरवठ्याची रोकड शेतकऱ्यांना दिली जात नसल्यानं दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। नोटाबंदीमुळे नाशिक जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत, सोबतच गेल्या 3 दिवसांच्या बँकांच्या सुट्ट्यांची झळ शेतकऱ्यांना सहन करावी लागते। हाती पैसा नसल्यानं बियाणं खरेदी आणि खतं घेण्याची समस्या शेतकऱ्यांपुढे उभी ठाकली आहे। येवल्यातील नगरसुलच्या 15 गावात वीज वितरण कंपनीनं तात्काळ वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आणि उपकेंद्रात कर्मचाऱ्यांची रिक्त भरती जागा न केल्यास आंदोलन केलं जाईल, असा इशारा सरपंच प्रसाद पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे। शेतकरी नेते शरद जोशी यांनी उभारलेलं शेतकरी संघटनेचं 13वं अधिवेशन नांदेडमध्ये नुकतंच पार पडलं। गेली 2 दिवस नवमतच्या बाजार समिती मैदानावर ते सुरू होतं। यात शेती आणि आजची परिस्थिती यावर मंथन करण्यात आलं। संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतलेत। बुलडाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्याजवळ अस्वलानं उच्छाद मांडलाय। शेतातील पिकांची नासधूस करत 10 लोकांवर त्यांनी हल्ला केला, त्यापैकी 4 जणांचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर वनविभागाच्या पथकानं सर्च ऑपरेशनच्या माध्यमातून मादी अस्वल आणि तिच्या पिलांना जेरबंद केलाय। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कला महाविद्यालय आणि नेचर क्लब भिगवण यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्ष लागवड करण्यात आली। राष्ट्रीय सेवा योजनेत शिबिराच्या माध्यमातून 400 वृक्षारोपांची लागवड केली गेली आहे। येवला इथं गहू, कांदा, ज्वारी, हरभरा, मका ही पिकं जोमात आली आहेत। सोबतच पालखेडचं आवर्तन सुटल्यानं शेत शिवारात पाणी फिरेल आणि भूजल पातळीत वाढ होईल अशी आशा आहे। याचा सकारात्मक परिणाम जो आहे तो रब्बी हंगामावर दिसणार आहे। यंदाच्या गळीत हंगामात ऊस उत्पादन कमी झाल्याचं पुढे आलंय। याची कारणं म्हणजे गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि पाणी उपसा बंदी सांगितली जाते। परिणामी ऊसाचं उत्पादन 50% घटलंय। परिणामी यंदा गळीत हंगाम 2 महिने अधिक संपण्याची शक्यता आहे। यंदा नोव्हेंबरमध्ये 6.25 लाख टन गव्हाची आयात झाली, तेव्हा गेल्या 10 वर्षातील ही सर्वात जास्त मासिक आयात ठरली आहे। आयात करात घट झाल्याचा हा परिणाम आहे। परिणामी गेल्या वर्षाच्या तुलनेत ही आयात 260% जास्त असल्याचं बोललं जात आहे। नाचणी आणि बाजरीच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं किमान समर्थन मूल्य अर्थात MSP म्हणून 700 रुपये क्विंटल बोनस देण्याची घोषणा करावी अशी मागणी करण्यात येते आहे। तसा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांना नुकताच सादर करण्यात आला। नोटाबंदीनंतर महिनाभरात साखरेच्या किमतीत 5% घट झाली। परिणामी मुंबईमध्ये साखर 3700 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी किमतीला विकली जाते आहे।
साखर कारखान्यांकडून साखरेचं जास्त उत्पादन झाल्याचा हा परिणाम सांगितला जातोय. पन्हाळ्यातील मोरेवाडीत पंडित मोरे आणि युवराज सावंत या तरुणांनी ऊसाबरोबरच हिरवे मिरचीचं उत्पादन घेत उत्तम नफा कमावलेला आहे. आंतरपिकातून मोठं उत्पन्न मिळू शकतं असा प्रयोग त्यांनी सिद्ध केलेला आहे. देशातील सर्वात मोठ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर पडले. कांद्याची आवक वाढल्यानं कांदा दरात 500 रुपयांची घसरण झाली. या घसरणीचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसतोय. नाशिक पुणे कोल्हापूर जिल्ह्यात टोमॅटोचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं, परंतु 50 पैसे किलोपर्यंत टोमॅटोचे भाव उतरल्यानं शेतकरी हतबल झालेले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी सरकार आणि व्यापाऱ्यांचा निषेध करत अनेक ठिकाणी निदर्शनं केलेली आहेत. राज्य सरकारनं जमिनीच्या पुनर्मोजणीसाठी अत्याधुनिक पद्धतीनं वापर करण्यास सुरुवात केली. या जमिनीची पुनर्मोजणी उपग्रहाद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर याबद्दलची सविस्तर माहिती नकाशाच्या स्वरूपात इंटरनेटवर उपलब्ध केली जाईल. तर या होत्या शेतीविषयक 20 बातम्या. आपण पाहत आहे जय महाराष्ट्र. नमस्कार.